आज जो आपला विषय होता, काही प्रश्न निर्माण झाले होते की पुनर्जन्म नक्की होतो का, आणि पुनर्जन्म जर होत असेल तर नक्की आत्मा जन्माला येतो का, म्हणजे तो शरीर धारण करतो का, मग तो काय अंश आहे का, म्हणजे आत्म्याचे तुकडे होतात का, की तो विभागला जातो का, मग तो शाश्वत अखंड निर्गुण निराकार सर्वव्यापी मग कसा असेल, असे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. त्यातले काही आपण घेऊ की खरंच आत्मजन्माला येतो का आणि पुनर्जन्म आहे का. पहिला एक प्रश्न आहे की पुनर्जन्म हा होतोच, ह्या मताशी मीही ठाम आहे. कारण साधारण जर पाहिलं आमचे सद्गुरू सांगायचे, सद्गुरू श्री वामनराव पै सांगायचे की एखादा मुलगा ज्याचे आई वडील काहीच शिकलेले नसतात, तो मुलगा सुंदर इंग्लिश बोलतो, सुंदर इंग्लिश बोलतो, मग हे इंग्लिश त्याला कुठून आलं, भले थोडंसं शिकवलं असेल सरांनी पण तो खूप एक्सपर्ट होतो. काही मुलं खूप शिकवलं जातं त्यांना इंग्लिश तरी देखील येत नाही, मग हा मुलगा फास्टमध्ये कसा शिकतो. काही सुंदर संगीत वाजवायला शिकतात, आई बाबा काही गायक नसतात पण सुंदर मुलगा गायक होतो. मग वेगवेगळ्या पद्धतीत एक तर अशी घटना घडलेली आहे की आई म्हणजे एक तर मुलगा चायनीज बोलायला लागला, खातं त्याची आई चायनीज न्यूज बघत होती, हा गर्भसंस्काराचा परिणाम होता. पण लक्षात घ्या, बरेच काही गोष्टी असे सांगितले जातात आपण ऐकतो की कोण कोणाच्याही पोटी, राजाच्या पोटी जन्मलं, कोण भिकाऱ्याच्या, वेगवेगळ्या गोष्टीतून काही ना काहीतरी त्याचं पूर्व पुण्यही असेल म्हणून ती गोष्ट त्याच्या जीवनात येते. तर लक्षात घ्या, लगेच आला आणि लगेच हुशार झाला असं कधी होत नाही. आपल्याला आपण बघा, एखाद्या कंपनीत कामाला जातो त्यावेळेला आपल्याला पहिलं विचारलं जातं, बाबा कुठे काम केलं होतंस का, एक्सपिरियन्स काय तुझा. तर त्यावेळेला तो जर नसेल त्याला कामाला घेतलं जात नाही. कारण का माहिती आहे, अनुभव ही गोष्ट आहे ना, ही खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. त्याला अनुभवच नसेल कामाचा, म्हणजे तो कोरा कर, त्याला कसं, त्याला शिकवण्यासाठी खूप वेळ जाणार कंपनीचा, म्हणून त्याला घेतलं जात नाही. बाकी दुसरीकडे कुठेतरी काम करून ये नंतर. काही अशी मुलं आम्ही बघितलेली आहेत की एकदम लहान वयातच सुंदर कीर्तन करतात आणि सुंदर अर्थ सांगतात, इतका सुंदर अर्थ. मग ही मुलं कशी जन्माला आली, याचा अर्थ कुठे ना कुठेतरी गेल्या जन्मात त्यांची तयारी झाली होती, म्हणून ते ह्या जन्मात एक्सपर्ट झाले. म्हणून असे खूप काही दाखले पुनर्जन्माबद्दल देता येतात, नाही असं नाही. पण लक्षात घेतलं पाहिजे की महत्त्वाचा जो प्रश्न आहे, आता एक टी व्हीवर पण पुनर्जन्माबद्दल एक मध्यंतरी एक सिरियल आली होती, टाईम उलटा फिरतो, काय सिरियलचं नाव मला माहिती नाही, मग ती एक लेडीज डॉक्टर की त्याला भूतकाळात पुन्हा गेल्या जन्मात त्याला हे करायची, तर तीही सिरियल बघितली. मलाही मीही आश्चर्यचकित होतो त्या सिरियलबद्दल खूप काही, पण मधला काळ ती कधी सांगू शकली, नेमकं पुढे काय झालं त्याचं कारण अद्यापही मिळालेलं नाही, ना विज्ञानानं किंवा इतर काही आध्यात्मिक, मग नेमकं काय होतं, त्याला माया म्हटलं गेलं, काही अननोन उत्तर आहेत, काही परिणाम आहे तिथे कारणही असतंच असतं. म्हणजे जिथे काही गोष्ट आहे, जिथे अग्नी आहे तिकडे धूर असणारच, तसं काहीतरी कारण असतंच, पण ते काही वेळेला कारण अननोन असतं, काही माहिती नसतं, म्हणून काही गोष्टी मग तर्क वितर्क खूप लढवले जातात की नेमकं काय होतं. पुनर्जन्माबद्दल एक छोटीशी मान्यता अशी असते की खरंच आहे का पुनर्जन्म किंवा काय, आपल्याला वादविद काय घालायचं नाही, आपल्याला सरळ सोपं आणि चांगलं जीवन कसं जगायचं त्याबद्दल महत्त्वाचा मुद्दा जो आहे आपल्या ह्या विषयामध्ये की आत्मा जन्म घेतो का. जर आत्मा जन्म घेतो मग तो अंशरूपाने आहे का, मग त्याचं ते शरीर हे जे आहे आपलं, हे शरीर म्हणजे आत्मा का, असे काही वेगवेगळे जे प्रश्न निर्माण झाले. मग आत्म्याचे तुकडे होतात का,
तर अशी वेगवेगळी उत्तरं जी बघितली मी ग्रुपवरती, तर तुम्हाला एक गंमत सांगतो. रमण महर्षींचं एक छोटंसं उदाहरण देतो, मग तुम्हाला काय त्यातून बोध होतो ते बघा. रमण महर्षींनी असं सांगितलं आहे की एखादा लोखंड असतो, स्थूल असतो बिचारा, त्याला आकार द्यायच्या अगोदर त्याला अग्नी दिला जातो, म्हणजे त्याला तापवला जातो, तो लाल भडक होतो. बरोबर आहे. आता लाल भडक झाल्याच्या नंतर त्या लोखंडामध्ये जी ऊर्जा आहे, जी लाल होण्याचे जे ढग आहे, लालबुंद आहे, तो त्याचा स्वतःचा नाही आहे, तो उष्ण घेतलेला आहे त्यांनी. उष्ण हे जे उष्ण आहे ते अग्नीकडनं मिळालेलं आहे. लक्षात आलं, त्याचं वैयक्तिक स्वतःचं नाही आहे, ते आतलं आहे. तशाच पद्धतीमध्ये हे जे शरीर चालतं आहे ना, ज्याच्यामध्ये जो आत्मप्रकाश आपण नाव देतो, ती जी ऊर्जा आहे, हा प्रकाश नव्हे जो आपण बोलतो तो जो प्रकाश आहे, तो प्रकाश नव्हे, त्याला एक नाव दिलं ते प्रकाश. हे अंधार आणि प्रकाशाच्याही वेगळा काही असं तत्व, हे लक्षात ठेव, बाकी काही डोळ्यासमोर आणू नका. तर ती जी एनर्जी काही सायन्स भाषेमध्ये एनर्जी बोलतो आपण, ते तत्व आतून फोर्स करते त्याच्यामध्ये. म्हणून आपण जीव आहोत, ते चालणारी शक्ती आहे आतमध्ये, ती चालवणारी शक्ती, हे लक्षात ठेवा. त्याला आत्मतत्व म्हटलं गेलं, त्याला एनर्जी म्हणतात काही जण. तर हे असा प्रोसिजर आहे, समजत नाही मला माहिती आहे, हा निर्गुणाचा प्रांत येतो, त्यामुळे उदाहरणं काही दिल्याशिवाय हा प्रांत समजत नाही. दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटी ती बिचारी वाहत असते, ती कोणाला काही करत नसते, वाहनही तिचं काम असतं. आता एखादा बल्ब लावला का, बल्बमधून प्रकाश आला, बघा बल्बमधून प्रकाश आला, ते ऑलरेडी तिथे निर्गुण निराकार होता, पण तो दिसत नव्हता प्रकाश. लक्षात आलं. तर तो ज्यावेळेला बल्ब लावला, न्यूट्रल फेस अर्थिंग ह्या किंवा न्यूट्रल आणि फेस समजा या दोन वायरींना जरी स्पर्श झाला तरी तो बल्ब प्रकाशमय झाला. आता जो प्रकाशमय झाला, आता त्याचं कारण इलेक्ट्रिसिटी होती. लक्षात ठेवा, इलेक्ट्रिसिटी त्याचं कारण होती. ज्या वेळेला तो प्रकाशरूप झाला, तर त्या बल्पाला अहंकार झाला की मी प्रकाश देतो आहे, माझ्याच अंतरंगातून प्रकाश आहे. पण त्याला जर तिकडनं काढून जर टेबलावर ठेवला, तर तो प्रकाश देणार नाही, त्याला माहितीच नाही. तसंच जोपर्यंत ती इलेक्ट्रिसिटी त्याच्या अंतरंगातून प्रवाहित आहे त्या बल्पाच्या, तोपर्यंत तो प्रकाश देतो आहे, तो चालतो आहे, तो प्रकाश, त्याचं सर्व इन्स्ट्रुमेंट चालतं आहे आतून, तो गरम आहे, हात लावला तरी चटका लागतो. तशाच पद्धतीमध्ये आपण हे जे गरम आहोत ना, आपलं जे चलनवलन चाललं आहे, त्या अंतरंगातल्या आत्मप्रकाशामुळे आपल्याला जे वाटते त्याला बघायचं, तो आणि तू वेगळा नाहीच आहेस. फक्त ह्या बल्पातून बघू नको, आतून जी प्रवाहित आहे, जे प्रकाश तत्व तुझ्या अंतरंगात आहे, त्यातून जर पाहण्याचा प्रयत्न करशील तर तुला समजेल, जसं त्या बल्पाला सांगितलं जातं. मग ही जी गोष्ट आहे ती त्याच पद मेल्यानंतर काय होतं, थंड होतो. जसं बल्ब गेल्यानंतर काय होतं, गरम होता तो थंड झाला म्हणून गेला, चला घेऊन चला, डोळ्यातून दिसणं बंद केलं, मग तो बल्ब कवर तसाच असतो, अंतरंगात काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्या कुठेतरी तार तुटली. तसं इकडे त्या चैतन्य आणि शरीर, हे जे जड आणि चैतन्य, याची लिंक तुटली आणि त्यामुळे ते तसं झालं, ते निकामी झालं. लक्षात ठेवा, मग तुम्ही हलवा का काय करा, तो मुर्दा ते आहे, तो पण तर त्यातून चालतं आहे. लक्षात ठेवा, ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी उदाहरणातून का सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही तर विषय समजत नाही. आत्मा कुठेही जात नाही, कुठेही येत नाही. इलेक्ट्रिसिटी कुठे जाते का येते का, दुसरा बल्ब आणून लावा चालू, तसं दुसरं शरीर लावलं चालू, लक्षात घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. तिथे असे रोज हजारो करोडो जीव जन्माला येतात, रोज. इलेक्ट्रिसिटीला तुम्ही काही लावा, ती कधी काही बोलत नाही. मिक्सर लावा चालू होणार, टीव्ही लावा चालू होणार, मोबाईल लावा चालू होणार, कॉम्प्युटर लावा चालू होणार, वॉशिंग मशीन लावा चालू, तुम्हाला जेवढे लावायचे तेवढे इन्स्ट्रुमेंट लावा, काही फरक पडत नाही त्या इलेक्ट्रिसिटीला.
ती म्हणत नाही की कमी लावा का जास्त. तसे हे विश्वमध्ये एवढे जीव जन्माला येतात, एवढे जीव जन्माला येतात, ते सहज चाललेले, कोण त्याला चालवणारी शक्ती नाही आहे. लक्षात ठेवा, ती जी आहे ती म्हणजे ती जशी इलेक्ट्रिसिटी आहे तशा पद्धतीत आत्मशक्ती आहे ना, ती अंतरंगातून तो फोर्स आहे. ती कधी म्हणत नाही मी आहे म्हणून. ज्याला संतांनी पाहिलं, जे वेदांमधून वर्णन केलं गेलं, गीतेमधून वर्णन, ज्ञानेश्वर माऊलींनी, सर्व संतांनी त्याचंच गुणगान केलं, ती अदृश्य अव्यक्त निराकार शक्ती आहे. आहे नाही असं कधी म्हटलं नाही. ते काही जणांनी तिला शून्य म्हटलं, काही जणांनी तिला विशाल म्हटलं, शून्याहीपेक्षा वेगळं. लक्षात ठेव, काही काही वेगवेगळे तर्क दिले गेले, पण ती आहे हेच सांगितलं गेलं, नाही असं नाही सांगितलं. तीच करता करवी त्या सर्व तीच आहे, हे चालवणारी सर्व. लक्षात घेतलं पाहिजे की जसं सूर्य आहे, सूर्य प्रकाश देण्याचं काम करतो आहे. दुसरं अजून एक उदाहरणं खूप देता येते, पण ते वस्तुस्थिती तुम्हाला समजून कसं सांगता येईल. आत्मतत्व काही ही वस्तू नाही ना की बाबा ही दाखवायची हे बघ म्हणून. आता सूर्य, सूर्याची किरणं जातात, सूर्याची किरणं जेव्हा पृथ्वीवर येतात, पृथ्वी म्हणजे त्याला बिंदू एवढी, सूर्याला 365,000 पृथ्वी बसतील एवढा सूर्य मोठा आहे. एवढा सायन्स सांगतं, मी नाही सांगत. एवढा सूर्य मोठा आहे, तो जेव्हा एका कणावरती म्हणजे एका पृथ्वीवरती जातो, प्रकाश रूप देतो, तर त्यावेळेला त्याच्या प्रकाशाने समुद्राचं बाष्पीभवन होऊन त्याचे ढग होऊन पाणी तयार होतं, फुलांमधून सुगंध यायला, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी, एनर्जी, हे एनर्जी सर्व झाडं एनर्जी घेतात. आपण आपल्यालाही सूर्यप्रकाश लागतो, आपल्या शरीरातल्या पेशींना वगैरे सर्वांना सूर्य. आता मला सांगा, तो सूर्य काय तर करत बसला आहे काय? तो अंश म्हणा का नका म्हणू, काय फरक पडतो आहे सूर्याला? काहीच फरक पडत नाही, तो अस्तित्वाने आहे तिकडे. लक्षात ठेवा, तो कोणाच्याही जीवनामध्ये हस्तक्षेप करत नाही, कोणाच्याही जीवनामध्ये ढवळढवळ करत नाही. ज्याला वाटेल त्यांनी जो घ्यावा, नाही वाटेल तर नका घेऊ. तो काय म्हणत नाही की माझा प्रकाश तुम्हाला पाहिजे का, घ्या का, नाही. तशा पद्धतीमध्ये आत्मतत्व आहे. तुम्ही बोलाल तो आहे का, आणि तुम्ही बोलाल नाही का, तो त्याचं काम करतो आहे. तो तुमची पडलेली नाही का, तुमच्यासारखे असे असंख्य लोक पडलेले आहेत तिकडे, त्यांना जीवन मन तो देण्याचं कामच करत असतं. हां, जसा सूर्य अखंड आहे तसा तो अखंड आहे. तशी हवाही दे बघा, हवा ती आपलं काम करते, तुमच्या नाकात जाते, सर्व चालवते, पुन्हा बाहेर येते. तुम्ही हवा आहे का नाही हा शोध घेत बसा. ती छोटे छोटे जीवांना, मुंगींना पण, झाडांना पण, सर्वांना पाहिजे तसं मस्तकी पुरवते. ती स्वतःचं अस्तित्व हे करत नाही की बा तुम्ही मला बघा तर मी तुमच्यासाठी जास्त हवा देईन, हा तुम्ही मला बघा तेव्हा मी कमी हवा देईन. नाही, ती त्याचं कार्य करते सतत. तसंच ते तत्व, आत्मतत्व सतत आहे, सतत आहे, अखंड आहे, अखंड. लक्षात ठेवा, अजर आहे, अमर आहे, नित्य नूतन आहे. ते कुठेही येत नाही, कुठेही जात नाही. हवा कुठे येते, कुठे जाते सांगा? आहे तिथे, वारा येतो जातो. लक्षात ठेवा, हवा कुठेही नाही, हवा तिथेच असते, शांत निवांत असते. तसा तो शांत निवांत असतो, म्हणून उगार आहे निवांत शीन शिवाया. तर ही गोष्ट जर फक्त तुम्ही आत्मतत्वाबद्दल जर लक्षात घेतली, तर आता पुनर्जन्म आत्मतत्वाचा हा जर विषय जर तुमच्यात क्लिअर झाला असेल, तर कारण का माहिती आहे, वेगवेगळे गोष्टी करणं, तर्क वितर्क लढवणं किंवा काय, त्या तत्वाला दोष लावणं किंवा काय, किंवा काही काही गोष्टी असे त्याचे तुकडे होतात, काय तुकडे, मग हवेचे तुकडे करून दाखवा. हवाचे कधी तुकडे होणारच नाही. आकाशाचे तुकडे करून दाखवा, आकाशाचे तुकडे करता येतात नाही. प्रकाशाचे तुकडे करून दाखवा. अरे तुम्हाला डोळ्यांनी दिसतंय ना, ते पण प्रकाशच आहे. तुमच्या अंतरंगाच्या छोट्या छोट्या ज्या पेशी ना, त्यांना चालण्यासाठी जागा लागते ना, जागा दिसण्यासाठी डोळे लागतात, तेही प्रकाशात असतात. प्रकाश जर नसेल ना, कल्पना करा, एक मिनटासाठी ह्या पृथ्वीवरचा प्रकाशच नाहीसा झाला, प्रकाश नावाची गोष्टच नाही. एक मिनटासाठी विचार करा, तुम्हाला काय वाटतं, तुमचं शरीर दिसेल? बिलकुल नाही दिसणार. शरीर दिसणार नाही, विश्व दिसणार नाही, आई बाबा नाही, शाळा नाही, गाव नाही, काही नाही. हे सर्व अध्यात्म वगैरे जे काही सर्व एका साईडला केराच्या टोपलीमध्ये, काहीच दिसत नाही. अरे तू आहेस हे सांगायला पण तू उरणार नाहीस. अरे एक साधं प्रकाश, आत्मतत्व तर बाजूला सोडलं मी, साधा प्रकाश. पेशींना पण जायचं कुठे, रक्तचलन करण्यासाठी जायचं, जायवं लागतं ना. सर्व स्टॉप होईल, एनर्जीच जाईल निघून, सर्व
सर्व अंधकार काळकुट्ट काय दे, एक पाऊल का एक 10 पाऊलं नाही तुम्ही चालू शकणार, की नेमकं पाऊल टाकायचं कुठे, एकदम घनघोर काळोख असेल, घनघोर काळोख असेल, बोलायचं कुठे, जायचं कुठे, यायचं कुठे, विज्ञान ठप्प, सर्व शाळा कॉलेजेस ठप्प होऊन जातील, सर्व अहंकार सर्वांचा एकाच वेळेला निघून जाईल, ज्ञानी महाज्ञानी सर्व खोल चिंतक सर्व ठप्प होऊन बसतील. अरे कधीतरी हात तरी जोडा त्या सूर्याला, त्या एनर्जीला हात तरी जोडा, की तू आहेस म्हणून मी आहे हे समजेल केव्हा, ज्या वेळेला आहे. तर लक्षात ठेवा, शरीर आहे ना शरीर, हे शरीर अजून समजलं आहे का डॉक्टरांना सांगा मला, अजून रक्त तयार करायचं डॉक्टरांना माहिती नाही आहे. कितीतरी सायंटिस्ट आहेत, रोज शरीर रोज घेत आहेत, रोज अभ्यास करतात, रोज वेगवेगळे सिद्धांत मिळतात, नाही समजणार शरीर, खरंच नाही समजणार. म्हणून शेवटी सायंटिस्ट काय सांगितलं, हे छोटं विश्व आहे शरीर म्हणजे, आणि हे मोठं विश्व आहे, का ते त्याचा अंश आहे, लक्षात ठेवा. जेवढी त्याच्यामध्ये पॉवर आहे तेवढी ह्या शरीरामध्ये पॉवर आहे, हे त्यांना मान्य करावं लागलं. म्हणून ते बोलतात अननोन, शरीराचा अभ्यास पण करणं. मग लक्षात घ्या, त्या बाह्यमनाची बाह्यमनाची पॉवर किती आहे. एका क्षणामध्ये ते सूर्याला बघतं, एका क्षणामध्ये अरबो खरबो किलोमीटर असणाऱ्या त्या ताऱ्याला बघतं तुमचं मन, बाह्य मन, साधं बाह्य मन. मग त्याचा वेग किती आहे पाहण्याचा, त्याचं हे किती आहे, सेकंदामध्ये जातं. मग त्याचा वेग बाह्य मनाचा एवढा असेल, म्हणजे ज्याला चेतन मन म्हणतो, मग अचेतन मन म्हणजे अंतर्मन, त्याचा वेग किती असेल ते लक्षात घ्या. ज्यांनी ज्यांनी अंतर्मनाचा जो अभ्यास केला आहे त्यांनी एवढंच सांगितलं आहे, अशक्य आहे त्याला जाणणं, अशक्य आहे त्याचं. म्हणून बोलतात तुम्ही जो फक्त विचार करा, एक विचार तुमचं जीवन बदलून टाकेल, का तर त्यांना माहिती असतं अंतर्मनाची ताकद काय आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. सद्गुरू वामनराव पै सांगतात स्वतः, खूप सुंदर, समुद्रावरची उठलेली एक लाट म्हणजे हे बाह्य मन आहे, आणि अथांग जो समुद्र आहे ना ते म्हणजे अंतर्मन आहे. मग एवढी विश्वव्यापक मोठी शक्ती तुमच्या अंतरंगात आहे, त्यामुळे कोणी काय म्हणेल, हे म्हणेल, ते म्हणेल, ज्योतिषी म्हणेल, हा म्हणेल, काही कोणाची काही गरज नाही. तुमच्या अंतर्मनावर जर तुमची पूर्णपणे श्रद्धा असेल तर तुमचं काही करता येईल. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, फक्त विश्वास पाहिजे तुमच्या त्या शक्तीवरती. बस तुम्ही जे मागाल ते मिळण्याचं सामर्थ्य तुमच्या अंतरंगातच आहे, जे बोलाल ते होण्याचं सामर्थ्य तुमच्या अंतरंगात आहे. फक्त माहिती पाहिजे मागायचं काय, मागायचं कसं ते. एवढी विश्वव्यापक शक्ती आपल्या शरीरामध्ये आहे, आणि हीच शक्ती सर्वांना माहिती होती संतांना. म्हणून संतांनी सांगितलं होतं, कुठे धावपळ करू नको, तुझ्याच अंतरी आहे, इकडे तिकडे कुठे हे करू नको, तुला फक्त समजून घ्यायची गरज आहे. ज्यांना ज्यांना समजली ते मौन झाले, गप्प झाले. एका सायंटिस्टला विचारलेलं वाक्य, मला सायंटिस्टचं नाव माहिती नाही, त्याचे मित्र आणि तो बसला होता समुद्रकिनारी, आणि त्याला विचारलं गेलं की तुम्ही एवढे शोध लावले, तेवढे शोध लावले, किती महान व्यक्तिमत्व, तुमच्याकडे किती ज्ञान आहे, प्रचंड ज्ञान आहे. त्या माणसाने काय केलं माहिती आहे, त्या सायंटिस्टने समुद्रावरती बसला होता, वाळूचे कितीतरी कण असे बाजूला पडले होते, करोडो अरोबो खरोबो असे कण होते, त्यातलं एक कण उचलला, त्या एक कण उचलताना पण 100-200 कण आले हाताला चिटकून, एका बोटाला चिटकून. तो बोला हा एक कण आहे ना, हा एक कण एवढंच माझं ज्ञान आहे, एवढंच आजपर्यंत मी ह्या एका कणा एवढंच आहे. आणि हे जेवढं आहे ना विशाल, जेवढं समुद्रकिनारी जेवढी वाळू आहे ना, तेवढं अजून ज्ञान शिकायचं आहे. खरा ज्ञानी होता तो, खरा आत्मज्ञानी माणूस असाच असतो. म्हणून नम्र झाला भूता त्यांनी कोंडिले अनंता, त्याला समजलं विश्वाचं रहस्य समजलं. आपण किती छोटे आहोत ह्या विश्वामध्ये, खूप लहान आहोत, खूप लहान आहोत, खूप खूप म्हणजे खूपच लहान आहोत, खूप लहान आहोत. आणि मोठमोठे आपण बडाया करतो त्याचसाठी की ते तत्त्व ज्यांनी पाहिलं, ज्यांनी अभ्यास केला, त्या खूप वैश्विक तत्त्व आहे, खूप वैश्विक. अनंतकोटी ब्रह्मांड नायक ज्यांनी हा शब्द लिहिला ना, नुसता शब्द, त्याच्या मागे त्याला काय बोध झाला असेल, युगानयुगे तो विठेवरी उभा, त्यांनी जे शब्द लिहिले ते काय असतील. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, कोणत्या लेवलला सांगितलं असेल ते. काहीतरी त्यांनी पाहिलं ना, काहीतरी त्यांनी अनुभवलं, काहीतरी अशी एक वैश्विक शक्ती, तिला ते आत्मतत्व म्हणतात. लक्षात घ्या, तत्व म्हटलं गेलं, शब्द नाही म्हटलं गेलं.
जीव ओतून सांगितलं त्याने, पण आपल्याला समजलं नाही का आपण जडबुद्धीचे होतो, देहबुद्धी देवबुद्धीचे नव्हतो। तर लक्षात घ्या, पुनर्जन्माबद्दल एक छोटासा एक सिद्धांत सांगतो, निजबोध ना काही वेळेला, म्हणजे अंतरंगातला बोध। माणूस मरतो ना, माणूस जेव्हा मरतो त्यावेळेला नेमकं काय होतं आपल्या डोळ्यांनी, जे पाहत असतो ते दिसत नाही। म्हणजे आता मी तुम्हाला जर पाहत असेल तर मेल्यानंतर मला माझे डोळे असून मी पाहू शकत नाही, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ की डोळ्यांमध्ये ती शक्ती नव्हती की मी तुम्हाला पाहू शकतो, कोणतरी आतून पाहत होता। ते डोळे जर दुसऱ्याला लावले ना तर माणसाला दिसतात, म्हणजे डोळे वाईट नव्हते। हृदय बंद पडलं म्हणून माणूस मरतो, पण तेच हृदय जर दुसऱ्याला लावलं ना तर चालू होतं का? त्या हृदयाचा काही दोष नव्हता। मग ह्या सर्व गोष्टी जे आपले सर्व शरीरातले जे पार्ट आहेत ना, सर्वांना लावले तरी ते चालू होतात, लक्षात ठेव। चांगलं म्हणजे मग त्या शरीरामध्ये असं काही नव्हतं, मग गेला कोण हा मोठा प्रश्न असतो। मेल्यानंतर गेला कोण? आता जे विचार जे संस्कार आपल्या अंतर्मनाच्या पटलावर असतात, त्याच विचारातून पुढला जन्म मिळतो आपल्याला, त्याला जीवात्मा म्हटलं गेलं। सूक्ष्म तो हवेपेक्षाही सूक्ष्म सांगितलं, जीवा आत्मा नाही आहे, लक्षात ठेव। पुन्हा सांगतो, जीवात्मा एकदम विर। आताही कुठे आपले विचार साठवले जातात, कुठे आहे काय अन्नो नाही। बॉडी फाडून बघितल्यावर तुम्हाला विचार नाही दिसत, बॉडी फाडल्यानंतर संस्कार नाही दिसत। जर असं झालं असतं तर पटापट गुन्हेगार भेटले असते, कारण बॉडी फाडल्यानंतर तुला मारलं कोणी ते विचार भेटले असते, गुन्हेगार भेटला असतं। असं नाही होत, असत नाही। खूप काही ज्ञानी माणूस जेव्हा मरतो तर त्याच्या माइंडमध्ये काही तरी टेक्नॉलॉजी असेल, म्हणून जर आपण जर त्याला फाडून बघितलं, त्याचा मेंदू काढून चला आता याच्या मेंदूतून टेक्नॉलॉजी घेऊया, तसं होणारच नाही। तसं झालं असतं खूप मोठा चमत्कार झाला असता पृथ्वीवर, लक्षात ठेवा। तर ते विचार तिथे नसतात तसे, हां ते एक अंतर्मन सबकॉन्शियस माइंड बोलतो आपण, त्याच्यामध्ये ते साठवले जातात। हे वैश्विक मन आहे, वैश्विक मन। हां मग होतं काय, शरीर मेल्यानंतर बाह्य मन असतं, बाह्य मन हे मी म्हणणारं मन, नाव गाव हे विश्व माझं हे पाहतो ते मी, हे म्हणणारं मरतं, लक्षात ठेव। ते जातं, त्याला आत्ता पण माहिती, ॲक्सिडेंट जरा झालं का ते घाबरतं, लगेच पळून जातं। ते खूप घाबरं आहे, त्याला माहितीच नाही विश्वामध्ये वैश्विक शक्ती कुठे आहे। मग हे जे जातं, हे जेव्हा मरतं ह्याला जेव्हा दिसत नाही, अंतर्मनाची शक्ती नाही मरत, लक्षात ठेवा। तिचे आतमध्ये जे संस्कार असतात, जे संस्कार असतात तिला अगोदरच माहिती असतं। म्हणून कितीतरी लोकं अशी असतात की मरायच्या अगोदर त्यांना माहिती असतं की मी अमुक दिवशी मरणार, अमुक टायमिंगला, बरेच काही असे तुम्हाला परफेक्ट टायमिंग माहिती असतं, लक्षात ठेवा, मरायच्या वेळेनं। पण जर तुम्ही अंतरंगामध्ये असाल तर, अंतरंगामध्ये अभ्यास ध्यान वगैरे सर्व काही जर शोध असेल तर तुम्हाला अगोदरच कल्पना होते। कधी कधी काही लोकांना बघा, एखादा माणूस आठवण काढत असेल का लगेच फोन येतो का? हां प्रत्येक वेळेला बघा, प्रत्येक वेळेला तुमचे सिद्धांत खरे होते ना। तुम्ही रात्री गजर लावता किंवा नाही लावत, मला सकाळी उठायचं आहे अमुक टायमिंग, कोण उठवतं तुम्हाला, कधी लक्षात आलं? हां त्याच टायमिंगला एक सेकंद पण इकडे तिकडे न करता तुमचे डोळे उघडले तर त्याच टायमिंग, अरे रात्री मी हेच टायमिंग ठेवलं होतं। तुम्हाला माहिती नाही अंतर्मनाची शक्ती काय आहे, खूप अलौकिक आहे। त्याला पुढे काय घडणार, मागे काय घडणार, या सर्व शक्तींचा अनुभव मागोवा असतो। खूप खूप जबरदस्त आहे ते अंतर्मन। ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला ते त्या शक्तीचा, त्या तत्वाचा, त्यावेळेला समजलं की खूप अद्भुत शक्ती आपल्या शरीरात आहे। काही जण तिथेच थांबले, पुढे गेलेच नाही, त्या अंतर्मनाच्या पलीकडेही एक शक्ती आहे ज्याचं नाव आहे आत्मतत्व, तिथे गेलेच नाही। ह्या रिद्धी सिद्धी एक छोटे छोटे चमत्काराच्या ठिकाणीच ते अडकून राहिले। म्हणून संत कबीर एके ठिकाणी असं म्हणत आहे ना की पाणी के ऊपर चलना फिर भी कच्चा बे कच्चा, म्हणजे पाण्यावरती चालणं कठीण ना, तरी ते जादू दाखवतात काही जण असतात, रिद्धी सिद्धी असते, अंतर्मनाची ताकद असते।
जो बोले सो होए फिर भी कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा, म्हणजे जे बोलतो तेही घडतं आहे, सर्व होतं आहे अद्भुत, तरीही अंतर्मनाची शक्तीचा वापर करतोय, फिर भी कच्चा बे कच्चा, आप कोचिना, म्हणजे मी कोण आहे हे ओळखलं, आप कोचिना वही सच्चा बे सच्चा वही गुरु का बच्चा। खऱ्या गुरुचा जो शिष्य आहे तो कसा असला पाहिजे, ज्यांनी स्वतः स्वतः मी कोण आहे हे जाणलं आणि तो विश्वव्यापक झाला ते, नाही तर हे काय, हे असे चमत्कार खूप होतात, खूप घडत आहेत पृथ्वीवर, कितीतरी आहेत। पण लक्षात घ्या की ज्यावेळेला तो माणूस मरत असतो तर त्यावेळेला त्याच्या अंतर्मनामध्ये बाह्यमनाचं मी सांगितलं तुम्हाला की बाह्यमन डायरेक्ट सूर्यावर जातं, अंतर्मनाचं माहिती नाही तुम्हाला, अंतर्मन ही वैश्विक शक्ती आहे। जसं सद्गुरून सांगितलं होतं बाह्यमन हे समुद्रावरची लाट, अंतर्मन एवढं विशाल आहे समुद्र, म्हणजे वास्को द गामा 3 महिने समुद्रावर फिरत होता, त्याला जमीन भेटली नव्हती, पृथ्वीचा 75% जो भाग आहे का 76% भाग पाण्याने आणि बाकीचं याच्यात आपण राहतो आणि आपण केवढे आणि मग समुद्र केवढा असेल, लक्षात घ्या। मग एवढं वैश्विक तत्व, हां जे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं जे तत्व जे अंतरंगामध्ये वास करतं आहे, एक वैश्विक मोठी शक्ती। मग ज्या वेळेला दुसरा जेव्हा जन्म घ्यायचा, एक छोटासा तर्क सांगतो मी, तर ज्या वेळेला तो मरत असतो त्याचे जे संस्कार असतात, त्याचे जे विचार असतात की मला अमुक अमुक ठिकाणी असं पाहिजे, आणि विचार तसा जीवनाला आकार, जसं चिंतन तसं जीवन, जसं स्मरण तसं जीवन, तशाच पद्धतीमध्ये अंतर्मनामध्ये काही ना काहीतरी तुमचं स्मरण असतं। आता एखादा राजा असेल तो भिकाऱ्याच्या पोटी जन्माला, त्याचं अंतर्मन साथच देणार नाही त्याला, त्याची विचारच भिकाऱ्यासारखी नाही, तो भिकाऱ्याच्या घरात जन्माला येऊच शकत नाही, लक्षात ठेवा। तो असंच काहीतरी राजा पदावरतीच जाणार। एखादा सायंटिस्ट असेल तो जर मरत असेल तर त्याचं अंतर्मन अजून पुढे काहीतरी वेगळे शोध लावायचे ह्यासाठी तो अशाच ठिकाणी तो जन्माला येणार, लक्षात ठेवा। म्हणजे हे जसं मागणी तसा पुरवठा, हा निसर्गाचा नियम, तशा पद्धतीत तो ज्यावेळी इथे मरत असतो तर त्याच वेळेला जेव्हा, म्हणजे माणसाच्या बाबतीत सांगतो, जेव्हा एक स्त्री आणि पुरुष एकत्र येत असतात, बघा एकत्र येत असतात, तर त्यावेळेला हा इथे श्वास टाकायला आणि तो तिकडे जन्माला यायला, त्याचा वेग इतका प्रचंड असतो, इतका प्रचंड असतो, जसं मन सूर्यापर्यंत फास्ट मध्ये, तसं तो ह्या पृथ्वीवरनं तिकडे कुठेही जाऊ शकतो। एवन स्पष्ट बोलायचं तर ब्रह्मांडामध्ये कुठेही तो जन्माला येऊ शकतो, कुठेही तो जन्माला येऊ शकतो, एवढा त्याला प्रचंड वेग असतो, खूप वेगवान असतं ते तुम्हाला प्रकाशाच्या वेगात नाही मोजतात, किंवा ह्याच्या ध्वनीच्या वेगात, किंवा हवेच्या कशाच्या मोजतात, इतकं ते प्रचंड आहे। विचाराला काय मोजमाप आहे का मला सांगा, विचार कुठेही जाऊ शकतात, मग ते विचाराच्याही पलीकडे जिथे साठवलं त्याची शक्ती किती अपार असेल, मग ते कुठेही ब्रह्मांडामध्ये कुठेही त्याला जशी परिस्थिती पाहिजे, जशी हे पाहिजे मागणी आहे, तसं त्याला पुरवठा होतो तिथे, म्हणून इच्छा तसं मरण। मग त्यामुळे लक्षात घ्या की तो तिथे ताबडतोब जन्माला येतो। काही वेळेला अशी परिस्थिती जर त्या ब्रह्मांडामध्ये उत्पन्न नाही झाली त्याच्या मनासारखी, तर तो माणूस डॉक्टरने सांगितलं तो आता 2 तासात मरणार, तो 2 दिवस पण जगतो, 1 आठवडा पण जगतो। आणि ज्या वेळेला तशी परिस्थिती निर्माण होते, तिकडे असे काही विशिष्ट लेवल निर्माण होते की आता तिथे ती गोष्ट झाली, एक स्त्री आणि पुरुष समोरासमोर आलेले आहेत आणि ती क्रिया घडते, आणि त्याच वेळेला याचा श्वास सुटतो आणि तो तिकडे जातो, पुन्हा त्याच्यावर ते होणारे गर्भावरती संस्कार, हळूहळू तो मोठा होतो आणि तिकडनं पुन्हा तो जन्माला। म्हणून संत सांगतात किती वेळा जन्मा यावे आणि किती वेळा व्हावी पाहिजे, दरवेळेला आम्ही जन्माला येतो आणि मरतो आहे, जन्माला येतो, पण कोण आहे तो आत्मदी, कुठचीही वैश्विक शक्ती आहे। हां, अंतर्मन म्हणजे ती वैश्विक शक्ती नाही, तो जीवात्मा म्हटलं गेलं, लक्षात ठेवा। पण त्याच्या अंतरंगातून जो प्रोसिजर चालू आहे, आता तुमचं शरीर पंचमहाभूत चालवत आहेत ना, हो की नाही, मी याच्यावर मी तुम्हाशी थोडा वेळ दुसरे रेकॉर्डमध्ये बोलतो हाच विषय कंटिन्यू घेऊन, एवढंच बोलून मी इथेच थांबतो। जय सद्गुरू, जय जीवनविद्या।